नमस्कार मित्रांनो, तर आजची ब्रेकिंग न्यूज आहे. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना झापलेलं आहे परप्रांतीयांच्या मुद्द्यावरती. त्याला कारण असं ठरलं की काल योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसच्या ट्विटर हँडलवरून अशा प्रकारचं ट्विट करण्यात आलं की महाराष्ट्राने इथल्या मजुरांची, यूपी बिहारीच्या मजुरांची काळजी घेतली नाही, अशा प्रकारचं टीका टिप्पणी करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना, यापुढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक जर घ्यायचे असतील कामासाठी तर त्यांना सगळं काळजी घेऊनच केलं पाहिजे. हे केलं आपण बघा तिथले किलोमीटर तिथे पोहोचले नंतर काय इधर सिर्फ पब्लिक है, कोई पानी भी नहीं पिला रहा है. और ये यूपी में हो रहा है, सिर्फ महाराष्ट्र के अंदर लोगों ने खाना खिला है. महाराष्ट्र के अंदर जो सेवा करे ये लोगों की वो किसी ने नहीं किया. ये यूपी के अंदर इनको पानी नहीं पिला रहे, गांव के गांव खाली करके भाग गए लोग. बताओ बरोबर है, जो हकीकत है कि नहीं बोलो. सही, यहाँ पानी भी नहीं मिल रहा है. जब महाराष्ट्र के अंदर अच्छा से अच्छा यहाँ सुविधा था, पानी का सुविधा, खाने का सुविधा, हर चीज सुविधा. यहाँ साला आए तो अभी पूरा जाम ही जाम है, गांव वाले छोड़ भाग ही गए. खाना पानी कुछ नहीं मिल रहा है. छोटा छोटा बच्चा है आपका, छोटा छोटा बच्चा है, सब भूखा मर रहे, प्यासा मर रहे हैं. तर ही सगळी तिथल्या यूपी बिहारींच्या मजुरांची अवस्था आहे आणि हे आता महाराष्ट्रावरती टीका करत आहेत. हे स्वतःच्याच राज्यातल्या लोकांना घेत नव्हते आणि मागे बोलत होते आम्ही बांगलादेश पाकिस्तानातील हिंदू वापस आणणार आहेत, ही कुठली भाषा झाली. त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांना योग्य प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे असं सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला वाटत असणार नक्कीच. कारण त्यांना कायद्याने त्यांची नोंदणी करूनच त्यांना महाराष्ट्रात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा अशा प्रकारे राज ठाकरे यांनी सुचवलेले आहे. कारण आपण बघत आलेलो आहे की यूपी बिहारचे कितीतरी लोक हे महाराष्ट्रामध्ये पोट भरतात, महाराष्ट्रामध्ये कामं करतात आणि हे अशा प्रकारच्या काहीतरी फेक न्यूज की मनरेगामध्ये 300 करोड लोकांना आम्ही रोजगार दिला असं आदित्यनाथ म्हणतात. आता 300 करोड ही लोकसंख्या कितपत होईल तुम्हाला माहितीच आहे. आणि रोजगार काय, तर पाणीपुरीचा रोजगार दिला का तुम्ही? यूपीच्या लोकांमुळे महाराष्ट्र उभा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पाणीपुरी विकत राहून राज्य उभं राहत नसतं हे त्यांनी सगळ्यांनी लक्षात घ्यावं, हे कळलं पाहिजे. कारण महाराष्ट्राची तयारी आहे परप्रांतीयांशिवाय जगण्याची, पण परप्रांतीयांची तयारी आहे का आपल्या महाराष्ट्राशिवाय जगण्याची? त्यांना काही कुठे काम करता येणार आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून खाली कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.